सेकेंड सम पहिल्या सम सारखंच आहे, अगदी फर्स्ट सम सारखंच आहे. ऑलरेडी GST तुम्हाला त्यांनी दिलाय, म्हणजे तुमच्या स्टेप्स एकदम सोप्या झाला. फक्त तुम्हाला फॉर्म्युला GST पेबलचा वापरायचा आहे. सेकंड सममध्ये जी ट्रेडर आहे तिचं नाव आहे नजमा. ओके, नजमा इज अ ट्रेडर. नजमा हॅज पेड अ GST ऑफ 12,500 व्हाईल परचेसिंग, म्हणजे तिने तो पैसे GST दिले आणि जेव्हा तिने ती वस्तू विकली तिने ते GST कलेक्ट केला. तो GST कलेक्टेड ड्युरिंग द सेल 14,750 आपल्याला ITC विचारलं आणि GST पेबल. सगळ्यात पहिलं GST पेड हा काय होतो? इनपुट टॅक्स होतो. आणि GST कलेक्टेड काय होतो? आउटपुट टॅक्स. म्हणजे हा झाला तुमचा इनपुट टॅक्स आणि हा झाला तुमचा आउटपुट टॅक्स. हे पहिलं तुम्ही लेबलिंग केलं. आता क्वेश्चन आहे ITC. ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट, विच इज ऑलवेज इक्वल टू इनपुट टॅक्स. आणि इनपुट टॅक्सची व्हॅल्यू किती आहे? 12,500. म्हणजे ITC पण व्हॅल्यू झाली तुमची 12,500. आणि बाय नाव द फॉर्म्युला मस्ट बी डन विथ यू. यू मस्ट बी व्हेरी वेल अवेअर ऑफ द फॉर्म्युला. GST पेएबल इज आउटपुट टॅक्स मायनस ITC. आउटपुट टॅक्स आपला आहे 14,750, इनपुट टॅक्स आहे आपला 12,500. दोघांना मायनस केलं तर तुमचं आन्सर येतं 2,250. करेक्ट, येस. आणि अशा तऱ्हेने आपलं सेकंड सम पण झालेलं आहे. ITC इज 12,500 अँड GST पेएबल इज 2,250.